गुड मॉर्निंग स्टूडेंट, मी रवि सर, श्री चौंडेश्वरी सायन्स अकॅडमी इचल पणजी। विद्यार्थी मित्रों, आपण आजपासून नवीन चैप्टर सुरू करत आहोत। या चैप्टरचं नाव आहे सेल सायकल अँड सेल डिव्हिजन। मित्रांनो, लक्षात ठेवा की नीटच्या पेपरमध्ये प्रत्येक वेळी 3 ते 4 MCQ हे सेल सायकल आणि सेल डिव्हिजनवर विचारले जातात। तुम्हाला 10वीच्या वेळी सुद्धा सेल सायकल आणि सेल डिव्हिजन हा या ठिकाणी लेसन होता। आज आपण काय करूया ते यापेक्षा आज जाऊन डीप मध्ये आपण पाहूया आणि सुरुवात करूया सेल सायकल अँड सेल डिव्हिजन लेक्चर नंबर 1। तर आपल्या समोर बघा की एक सेल आहे, एक सेल दिसायला आपल्याला। या सेलने काय केलं की विभाजन केलं, याला म्हणतो आपण डिव्हिजन, याला म्हणायचं सेल डिव्हिजन। तर बघा की आपल्या समोर या ठिकाणी काय दिसले, बघा एक सेल आहे, एक चे काय 4 बनले, 8 बनले, म्हणजे काय होते बघा की आपल्याला माहित आहे की सेल सायकल सेल डिव्हिजन यामध्ये काय होणार बघा की यापूर्वी आपण सेल द युनिट ऑफ लाईफ, सेल द युनिट ऑफ लाईफ हा टॉपिक कंप्लीट केलेला आहे। याचे 24 लेक्चर अपलोड केलेले आहेत। त्यानंतर आपण दुसरा रिलेटेड घेतला आहे सेल डिव्हिजन। आज आपण सेल सायकल सेल डिव्हिजन पाहणार आहोत। तर मला एक सांगा, सेल थिअरी कोणी दिली, कोण दिली? 1839 मॅथ्यू सेल्डन अँड थिअर स्वान यांनी काय केलं, सेल थिअरी दिली। सेल इज अ स्ट्रक्चरल फंक्शनल युनिट ऑफ लाईफ असं म्हटलं जाते। आणि त्यानंतर रुडोल्फ विचरो, सायंटिस्ट नेम आज रुडोल्फ विचरो यांनी 1855 मध्ये सांगितलं ओमनी सेल्युला ई सेल्युला। सेल काय होत्या की प्री एक्झिस्टिंग, पूर्वीची जी सेल आहे बघा काय म्हटलं जाते की पूर्वीची जी सेल आहे या ह्याच काय होते विभाजन करून दोन सेल बनले जातात। आजचं ऍटमॉस्फिअर असं आहे की ऑक्सिडाइज्ड आहे, त्यामुळं आपोआप लाईफ बनणार नाही। ऑक्सिडाइज्ड काय आहे, ऍटमॉस्फिअर आहे, म्हणजे याचा अर्थ की ऍटमॉस्फिअर मध्ये ऑक्सिजन प्रेझेंट आहे। परंतु या ठिकाणी पूर्वी जे होतं ॲनेसेंट जे काही ऍटमॉस्फिअर होतं रिड्युसिंग होतं आणि त्यामध्ये लाईफ बनत होती। आणि लाईफ बनली वॉटरमध्ये, पहिल्यांदा काय केलं लायसिन आणि ग्लायसिन अमिनो ऍसिड बनला आणि तिथून आरएनए बनला आणि आरएनएचं वर्ल्ड बनलं असं म्हटलं जाते। ठीक आहे, याचा जो बॅकग्राऊंड पूर्ण झाला तर आपल्या समोर काय दिसायला बघा, सेल काय झाल्या डिवाइड होत्या। बघा एक सेल आहे, एक चे दोन, दोन चे चार, असं सेल काय होल्यात डिवाइड होऊन आल्यात। तर आपण सुद्धा बघा की आपण काय होतो, मेल गॅमेट, ह्युमन बीइंग सांगतोय मी, फिमेल गॅमेट, हे गॅमेट काय झाले बघा फ्यूज झालं आणि काय झाला झायगोट बनला, डिप्लॉइड झायगोट, बरोबर आहे। आणि ह्या झायगोट मध्ये काय झालं की डिव्हिजन होऊन ऑर्गॅनोजेनेसिस बनलं, ऑर्गन्स बनलं, ऑर्गन सिस्टम बनली आणि त्यानंतर आपली बॉडी बनली। याचा अर्थ ह्युमन बीइंग आपण सुद्धा सिंगल सेल झायगोट होतो, डिप्लॉइड नेचरचं। ओके, तर बघा या ठिकाणी पहिल्यांदा आपली एनसीईआरटी काय सांगत्या ते बघूया आणि त्यानंतर आपण सुरुवात करूया। सुरुवातीला वाक्य दिले बघा, ग्रोथ अँड रिप्रोडक्शन आर कॅरेक्टरिस्टिक ऑफ सेल। लक्षात ठेवा की प्रत्येक सेलचं एक वैशिष्ट्य आहे की ग्रोथ, स्वतःची वाढ होणार, सेल आपली ग्रोथ करणार आणि त्यानंतर रिप्रोडक्शन करणार। तुम्ही म्हणणार काय समजलं नाही, बघा एक माझ्याकडे ही सेल आहे, डिवायडिंग झालेली सेल आहे, या सेलनं काय केलं आपली ग्रोथ केली, साईज वाढवली, म्हणजे आपण काय म्हणणार ग्रोथ, आणि ग्रोथ झाल्यानंतर ती काय करणार रिप्रोडक्शन करणार, याचा अर्थ विभाजन करणार, डिव्हिजन करणार, ह्यासारखे परत काय करणार दोन सेल तयार करणार, बरोबर आहे का। बघा ग्रोथ अँड रिप्रोडक्शन आर द कॅरेक्टरिस्टिक ऑफ सेल, ऑल सेल प्रोड्यूस बाय डिवायडिंग टू सेल। बघा प्रत्येक सेल काय करते, दोन सेल तयार करत्या। इच पेरेंटल सेल गिव अराइज टू डॉटर, ही काय असणार पेरेंटल सेल असणार आणि ही काय असणार डॉटर सेल असणार, डॉटर सेल असणार। दे आर डिवाइड,
याचा अर्थ काय आले उगे? एक प्रश्न पडतोय, सेल प्रथम ग्रो करत्या आणि डिव्हिजन करत्या बरोबर आहे, परंतु एक प्रश्न पडतोय ही सेल डिवाइड तर का होत्या, ही सेल आहे ग्रोथ केल्यानंतर ही डिव्हिजन का करत असेल? की एक माहित असेल तुम्हाला की सेलची साईज जेवढी मोठी असणार तेवढा सरफेस व्हॅल्यूम त्याचा कमी होतोय, सेलची साईज जेवढी मोठी राहणार त्यावेळा त्याचा सरफेस व्हॅल्यूम काय होणार, त्याचा कमी होत जातोय। याचा अर्थ काय होणार, स्मॉलर सेल इज मोर ऍक्टिव्ह, जी सेल स्मॉलर असत्या ही स्मॉलर आहे, ही स्मॉलर सेल असत्या मोर ऍक्टिव्ह म्हटलं जाते। याचा अर्थ काय करणार, ही जास्त न्यूट्रिशन ऍब्सॉर्ब करत्या, ही स्मॉलर सेल काय करत्या जास्त न्यूट्रिशन ऍब्सॉर्ब करत्या आणि याला ऍक्टिव्ह म्हटलं जाते। पण लार्जर सेल आहे, जी लार्जर सेल असत्या तर याचा सरफेस व्हॅल्यूम कमी होतोय, सरफेस व्हॅल्यूम कमी असल्यामुळं न्यूट्रिशन इतक्या प्रमाणात आत घेऊ शकत नाहीये आणि त्यामुळं या ठिकाणी न्यूक्लियोसायटोप्लाझम रेशियो बिघडतोय। कुठला? न्यूक्लियो सायटोप्लाझम रेशियो बिघडतो आणि यासाठी प्रत्येक सेलला काय व्हावं लागते, डिवाइड व्हावं लागते। न्यूक्लियस जितका मोठा, बघा काय झालं, न्यूक्लियस हा इतका मोठा की तो सायटोप्लाझमला कंट्रोल करू शकत नाही की हा न्यूक्लियस हा आहे, हा न्यूक्लियस ह्या सेलला कंट्रोल करायला आहे, परंतु हा न्यूक्लियस ह्या सेलला कंट्रोल करू शकत नाहीये। फॉर एक्झाम्पल असं म्हणू शकतोय की आपल्यामध्ये भारतामध्ये एक नवीन राज्य तयार झाले, त्याचं नाव आहे तेलंगणा, बरोबर आहे। सुरुवातीला आंध्र प्रदेश एक राज्य होतं, आंध्र प्रदेश एपी म्हणतो मी त्याला, आंध्र प्रदेश एक राज्य होतं, या आंध्र प्रदेशमधून एक राज्य बाहेर पडलं, तेलंगणा स्टेट टी एस म्हटलं जाते। तुम्ही म्हणा या आंध्र प्रदेश मधून हा तेलंगणा का वेगळा झाला असेल, असं म्हणूया की 30-35 वर्षापूर्वी याची जी पॉप्युलेशन होती आंध्र प्रदेशची थोडी कमी असणार आणि त्यामुळं तेथील जे काही व्यवस्थापन आहे त्यांना पाहणं शक्य होतं, पण आज या आंध्र प्रदेशची पॉप्युलेशन वाढलेली आहे आणि त्यामुळं प्रशासकीय कंट्रोल करणं त्यांना शक्य नाही आणि ह्यामुळं आंध्र प्रदेशचं छोटंसं विभाजन करावं लागलं, बरोबर आहे की नाही। जी काही राज्य बनतात ती ह्याच कारणामुळे बनतात, पॉप्युलेशन ग्रो झाली, पॉप्युलेशन ग्रो झाल्यावर त्या स्टेटला कंट्रोल करण्यासाठी, व्यवस्थापन करण्यासाठी, ऍडमिनिस्ट्रेशन करण्यासाठी स्मॉल काय करायला लागते, राज्य, जे राज्य स्मॉल असते ते काय असते जास्त डेव्हलप म्हटले जाते किंवा त्याच्यावर जास्त कंट्रोल करता येते। सर ठीक आहे, समजते का पाहिजे आपण या ठिकाणी? दुसरं वाक्य काय सांगितलं बघा, दीज न्यूली फॉर्म, मी काय म्हणतोय, दीज न्यूली फॉर्म डॉटर सेल कॅन देअर ग्रो अँड डिवाइड। आता मी काय म्हटलंय बघा, ही पहिल्याची सेल आहे, या सेलनं आपला ग्रोथ केला, साईज वाढवली, परत हिने काय केलं, दोन डिव्हिजन केलं, ही न्यूली फॉर्म, ही जी नवीन बनलेली जी सेल आहे ती परत काय करणार, आपली साईज वाढवणार आणि त्यानंतर परत काय करणार, डिव्हिजन करणार, परत काय करणार, ती डिव्हिजन करणार। दीज न्यूली फॉर्म डॉटर सेल कॅन सेल ग्रो डिवाइड गिविंग राइज न्यू सेल पॉप्युलेशन, फॉर्म ग्रोथ अँड डिव्हिजन। ह्याला काय म्हटलं बघा, ह्याला आपण इथून एवढं, ह्याला ग्रोथ म्हटलं, ग्रोथ, इथं काय झालं, इथं डिव्हिजन, ह्याला काय म्हणायचं, डिव्हिजन झालेलं आहे। तर काय झालं बघा की इथं प्रोजेनी, काही लोकांना प्रोजेनीचा अर्थ कळत नाही, प्रोजेनी म्हणजे ऑफ स्प्रिंग म्हणूया आपण, चाइल्ड, ह्याला काय म्हणा, चाइल्ड। इन अदर वर्ड सच अ सायकल ग्रोथ अँड डिव्हिजन अलाऊ द सिंगल सेल टू फॉर्म अ स्ट्रक्चर कन्सिस्ट ऑफ मिलियन सेल। बघा तुम्ही जर विचार केला तर असं कंटिन्यू सेल बनत जाणार, ही पण सेल काय करेल, पुढे आपली साईज वाढवेल आणि परत काय होणार, डिव्हिजन करणार, हे कंटिन्यू चालू होणार। याचा अर्थ एक सेल पासून आपण मिलियन सेल पर्यंत आपण पोहोचू शकतोय, बरोबर आहे की नाही बघा। बर, तर तुम्हाला या ठिकाणी मी एक प्रश्न विचारतो, चालेल, मला काय करायचं, कमेंटमध्ये आन्सर करायचं, पॉज करून व्हिडिओ। तर माझ्याकडे काय आहे, एक एमसीक्यू मी तयार केलंय की वन सेल आहे, माझ्याकडे काय आहे, एक सेल आहे,
या सेल पासून मला या सेल पासून 128 सेल बनवायचे आहे, 128 सेल पाहिजे, तर हाऊ मेनी डिव्हिजन रिक्वायर। तर एक सेल पासून मला काय करायचं आहे की 128 सेल बनवायचा असेल तर किती या ठिकाणी डिव्हिजन पाहिजे सांगू शकता आपण? तर बघा, एक सेल पासून 128 सेल बनवायचा असेल तर काय होणार बघा की तुमच्याकडे या ठिकाणी एक सेल जो आहे त्याचा 28 सेल बनवायचा आहे। समजा हा एक सेल आहे, या सेलने डिव्हिजन केलं 2, हिने डिव्हिजन केलं 4, हिने डिव्हिजन केलं 8, 8 पासून 16, 16 पासून किती आलं बघा 16, 16 पासून 32, 32 चं डिव्हिजन झालं 64, 64 पासून 128, काउंट करा 7 टाइम। तुम्हाला काय करा पाहिजे, 7 वेळा डिव्हिजन करा पाहिजे, 1, 2, 3, 4, 5, 6 and 7। काही वेळा ह्या लेवलची पण एमसीक्यू विचारलं जातात, कारण काय असतात प्रत्येक सेल डिवाइड होताना डिवाइड झाल्यानंतर दोनच सेल तयार करत असतात। चल ठीक आहे की थोडस आपण पुढे जाऊया, हा चालेल। तर बघा की आपल्या समोर या ठिकाणी एक सेल, परत एक अॅनिमेशन दिसावे बघा, एक सेल आहे परत डिवाइड होत्या, 2 चे 4 होत्या, याचा अर्थ काय होतोय बघा प्रत्येक सेल डिवाइड होत असताना दोन सेल या ठिकाणी काय झाल्या बनत चाललेल्या आहेत। ओके, तर काय होतं बघा की ज्यावेळी एक सेल डिवाइड होत्या, एक सेल आहे, या सेलने आपली साईज वाढवली, याला ग्रोथ असं म्हटलं आपण, आणि ग्रोथ झाल्यानंतर काय केलं तिनं डिवायडेशन केलं, दोन सेल तयार केलं, तर या ठिकाणी जी काही ग्रोथ होत्या याला जे काही ग्रोथ म्हटले, या ग्रोथला आपण म्हणतोय इंटरफेज। काय म्हणतोय? इंटरफेज। आणि जे काही डिव्हिजन असते, हे जे डिव्हिजन झाले या डिव्हिजनला आपण म्हणतोय यम फेज किंवा मायटोटिक फेज। काय झालं बघा की परत बघा, तर या ठिकाणी जी काही सेल ग्रो करायला आल्या, एक सेल आहे तिने काय केलं आपली ग्रो केली, म्हणजे काय हिला म्हणूया आपण ग्रोथ म्हणूया, ग्रोथ हे काय केली आपण ग्रोथ, आणि या ग्रोथलाच काय म्हटलं आपण इंटरफेज। बरोबर आहे, ग्रोथ झाल्यानंतर हिने डिव्हिजन केलं, दोन सेल तयार केलं, आणि डिव्हिजन केल्यानंतर डिव्हिजनला आपण म्हटलं मायटोटिक। परंतु या इंटरफेज मध्ये 3 स्टेज आहेत, G1 प्लस S फेज प्लस G2 फेज, G1 S G2 फेज। तर काय झालं बघा की ज्यावेळी ग्रोथ जे म्हणतोय या ग्रोथला आपण इंटरफेज म्हटले, आणि या इंटरफेज मध्ये 3 स्टेज पाहायला मिळतात, G1 S फेज आणि G2 फेज। आता तुम्हाला एक महत्वाचा एमसीक्यू काय मिळतोय की S फेज मध्ये, इंटरफेजच्या S फेज मध्ये DNAच काय होतंय रिप्लिकेशन होतंय, रेप्लिकेशन त्यालाच आपण ड्युप्लिकेशन। हा नीट वाल्यांचा आवडता प्रश्न आहे बघा, की काय विचारलं जाते की सेल सायकल मध्ये इंटरफेज, इंटरफेज मध्ये S फेज मध्ये DNA डबल होतोय, डबलला काय म्हणतोय ड्युप्लिकेशन रेप्लिकेशन। त्यानंतर तुम्हाला यम फेज मध्ये घोळ होते बघा, यमला आपण काय म्हटले बघा, यम फेजला मायटोटिक म्हटले। काय लोकांना वाटतंय मायटोसिस वाटतंय, मायटोसिस, मायटोसिस नव्हे मियोसिस, की न्यूक्लियसचं डिव्हिजन होताना यम फेज मध्ये न्यूक्लियसचं डिव्हिजन होताना ते मायटोसिस पद्धतीने होऊ शकते किंवा मियोसिस पद्धतीने होऊ शकते। तुम्ही म्हणाल मायटोसिस म्हणजे काय, तर मायटोसिस मध्ये क्रोमोझोम नंबर आहे मेंटेन राहिले जातात, 2N असेल तर नवीन डॉटर सेल 2N राहणार, N असेल तर डॉटर सेल Nच राहणार, डिप्लॉइड असेल तर डिप्लॉइड राहणार, हॅप्लॉइड असेल तर हॅप्लॉइड राहणार। पण मिओसिस मध्ये रिडक्शन होतंय, मिओसिस मध्ये 2N असेल, कायम 2N असत्या डिप्लॉइड सेल भागीत्या आणि डॉटर सेल बनत्या हॅप्लॉइड, म्हणजे इथं क्रोमोझोम नंबर जे आहे ते काय होतंय कमी होत जात्यात।
बघा आपण की या ठिकाणी सेल सायकल मध्ये हा भाग झाल्यानंतर तुम्हाला मियोसिस आणि मायटोसिस पाहिजे आहे. पण लक्षात ठेवा मायटोटिक फेज म्हणजे मायटोसिस नव्हे. मायटोटिक फेज मध्ये काय होते की मियोसिस किंवा मायटोसिस या दोन पद्धतीने काय केले जाते न्यूक्लियसचे डिव्हिजन केले जाते. आता एवढं झाल्यावर एक समजलं की सेल सायकल मध्ये दोन स्टेज आहेत ग्रोथ डिव्हिजन. तिलाच म्हणू शकतोय सेल सायकल मध्ये इंटरफेज आहे मायटोटिक फेज आहे. याला असं पण म्हणू शकतोय सेल सायकल मध्ये G1 प्लस यस प्लस G2 प्लस M. हे MCQ IMP आहेत बघा. कोणतं पण बुक काढा तुम्हाला ह्या लेवलची MCQ पाहायला मिळणार. समजलं का बघा की सेल सायकल मध्ये दोन इव्हेंट घडतात ग्रोथ डिव्हिजन किंवा इंटरफेज मायटोटिक किंवा G1 यस G2 आणि M. या सगळ्यासनी आपण काय म्हणतोय सेल सायकल. तर एन्झायटी आपल्या परत एक बुक सांगितलं बघा. आता तुम्हाला ही इमेज तुम्हाला छानपैकी समजेल बघा. काय दिसले बघा की इंटरफेज. आता समजलं का इंटरफेज. इंटरफेज मध्ये G1 यस आणि G2 आणि सरळ दिले की यस फेज मध्ये DNA सिंथेसिस होते. DNA आपली डबल कॉपी तयार केली जाते आणि मायटोटिकची ड्युरेशन आहे एकदम कमी दाखवलंय बघा. मायटोटिक म्हणजे काय झालं इथं न्यूक्लियसचे डिव्हिजन व्हायले सायटोप्लाझमचं डिव्हिजन व्हायले तर ह्यासाठी ड्युरेशन कमी लागते. याचा अर्थ 90-95% जो टाइम आहे तो इंटरफेजला लागतोय आणि लेस टायमिंग आहे कमी टायमिंग आहे ते यम किंवा मायटोटिक फेजला लागले जाते. तर आता बघा सेल सायकल. सेल डिव्हिजन इज व्हेरी इम्पॉर्टंट प्रोसेस ऑफ ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम. प्रत्येक जे काही ऑर्गॅनिझम आहे त्याच्यामध्ये सेल डिव्हिजन ही महत्वाची क्रिया म्हटली जाते. ड्युरिंग सेल डिव्हिजन ड्युरिंग द सेल डिव्हिजन ऑफ सेल डीएनए रेप्लिकेशन म्हणजे डबल DOUBLE अँड सेल ग्रोथ ऑल्सो टेक प्लेस. हिने काय म्हणतात बघा की सेल डिव्हिजन मध्ये DNA हा रेप्लिकेशन होतोय डबल होतोय आणि त्याचबरोबर सेल आपली ग्रोथ करत्या वाढ करत्या. ऑल्सो प्रोसेस. आता हा जरा भाग बघा काय सांगितले बघा. ऑल दीज प्रोसेस दॅट इज सेल डिव्हिजन काय काय बघा. ऑल दीज प्रोसेस सेल डिव्हिजन DNA रेप्लिकेशन सेल ग्रोथ हेन्स हॅव टू टेक प्लेस कोऑर्डिनेट. समन्वय म्हटले जाते बघा. समन्वय म्हणजे कोऑर्डिनेट. हे जे इव्हेंट आहेत हे कोऑर्डिनेट पद्धतीने होत असतात. काय झाले बघा वे टू इन्शुअर करेक्ट डिव्हिजन. कारण का आम्हाला डिव्हिजन जे आहे ते काय करायचं आहे करेक्ट करायचं आहे. डिस्ट्रीब्युशन जे आहे DNAचं इक्वल करायचं आहे. कारण का फॉर्मेशन ऑफ प्रोजेनी. मी जरा स्पेलिंग जिंकले प्रोजेनी. प्रोजेनी म्हणजे डॉटर सेल किंवा ऑफस्प्रिंग. बघा काय होते बघा की एक जी सेल जी आहे त्या सेल पासून दोन सेल बनायचं असेल तर तुम्हाला पहिल्यांदा न्यूक्लियसचं डिव्हिजन करायला पाहिजे. एक बघा की माझ्याकडे काय आहे ही एक सेल आहे. या सेल मध्ये हा त्याचा न्यूक्लियस आहे आणि ह्याला जर दोन सेल बनवायचा असेल तर सुरुवातीला याचा न्यूक्लियस डबल व्हायला पाहिजे. आणि न्यूक्लियस म्हणजे DNA. पण DNA इथं जे काही समजा ह्युमन बिंग आहे ह्युमन मध्ये 46 क्रोमोझोम आहे. याचा अर्थ या डॉटर सेल मध्ये सुद्धा 46 क्रोमोझोम मिळायला पाहिजे. याचा अर्थ DNAचं जे काही डिस्ट्रीब्युशन आहे हे काय व्हायला पाहिजे इक्वल व्हायला पाहिजे. यासाठी सेल डिव्हिजन मध्ये यस फेज मध्ये DNA डबल करणार. समजा क्रोमोझोम नंबर कमी जास्त झालं तर काय होणार आपण म्हणतोय जेनेटिक डिसऑर्डर. म्हणतोय बस क्लाइनफिंट्रम डाऊन सिंड्रम बरोबर आहे. याचा अर्थ DNAचं जे काही रिप्लिकेशन आहे हे महत्वाचं आहे. कारण का जी डॉटर सेल आहे त्या डॉटर सेल मध्ये पेरेंटल सेल इतकंच DNA पाहिजे तरच काय करणार प्रोजेनी सर्व्हाइव्ह करणार. ओके समजालं का बघा. द स्क्वेअर सॉरी सिक्वेन्स. सिक्वेन्स म्हणजे काय बघा क्रम. काय केलं जाते बघा सिक्वेन्स ऑफ इव्हेंट बाय विच सेल डुप्लिकेट सिंथेसिस आउटर कॉन्स्टिट्यूट ऑफ ऑल दिस सेल इव्हेंटली
डिवाइड टू डॉटर सेल इन टर्म इज सेल सायकल। काय केलं बघा, कसा सिक्वेन्स घडला जातोय बघा। तर पहिल्यांदा काय झालं की G1 फेज, G2 एम एस फेज, सॉरी एस फेज, त्यानंतर काय येणार G2 आणि त्यानंतर माइटोटिक। हा जो सिक्वेन्स जो चाललाय हे काय पाहिजे बघा, को ऑर्डिनेट पाहिजे। याचा अर्थ G1 झाल्यावर एस फेज पाहिजे, एस झाल्यानंतर G2 पाहिजे, G2 आफ्टर एम पाहिजे, एम आफ्टर, यालाच म्हणायचं सायकल कशी असते बघा, गोल फिरते ना, म्हणून म्हटलं आपण सेल सायकल। समजालं का बघा, सेल सायकलचा अर्थ तुम्हाला समजून येतोय का बघा, येते ना। बर ठीक आहे, मुलांना पुढे घेऊया। ऑल थॉट द सेल ग्रोथ, बघा ऑल थॉट सेल ग्रोथ इज अ कंटिन्युअस प्रोसेस। सेलची वाढ होणे कंटिन्युअस प्रोसेस आहे। डीएनए सिंथेसिस ऑकर ओनली ड्यूरिंग वन स्पेसिफिक स्टेज। सेल काय करतात, सतत वाढ करत जाते, परंतु डीएनएचं रेप्लिकेशन एक ठराविक स्टेज मध्ये होत्या, ती स्टेज म्हणजे एस फेज। काय आहे एस फेज, इंटरफेज मध्ये G1 S आणि G2 यातला S फेज मध्येच डीएनए डबल होते। यांचं स्टेटमेंट बघा, ऑल थॉट सेल ग्रो कंटिन्यू, सेल आपली वाढ सतत कराल्या, परंतु डीएनएच सिंथेसिस आहे एक स्पेसिफिक स्टेज मध्ये होते, त्या स्टेजला म्हणतो आपण S फेज। ओके, रिप्लिकेटेड क्रोमोझोम आर डिस्ट्रीब्युटेड डॉटर न्यूक्ली अ कॉम्प्लेक्स सिरीज इवेंट ड्यूरिंग द सेल डिव्हिजन, दिस इव्हेंट देम सेल अंडर जेनेटिक कंट्रोल। मी मगाशी सांगितलंय की ज्यावेळी डॉटर सेलमध्ये जे काही डीएनए आलाय तो पेरेंटल सेलमधून आलाय। माहिती आहे डीएनए, तुम्हाला माहित असेल डीएनए असं असतंय, बरोबर आहे, जिथे इन्फॉर्मेशन असते त्याला जीन म्हणतोय आपण। आता याला जर तुम्ही कंडेन्स केला, प्रोफेज मध्ये कंडेन्स केल्यानंतर मेटाफेज मध्ये युज तपर्यंत असा क्रोमोझोम बनतोय। याचा अर्थ हे जे क्रोमोझोम आहे की मेटाफेज मध्ये काय होतात, स्प्लिटिंग होतंय, नंतर एनाफेज मध्ये जातात, टिलोफेज मध्ये जातात, हे सर्व जे सिक्वेन्स आहेत जेनेटिक कंट्रोल, जीन कंट्रोल करावले। ह्याच्यावर काय आहे एक नियंत्रण पाहायला मिळतंय, कुणाचं असतंय नियंत्रण, हे या ठिकाणी जीन ह्याच्यावर काय करायला कंट्रोल करायले। आपण या ठिकाणी म्हणणार कंट्रोल कोण करायले बघा, तर ह्यासाठी सीडीके आणि सायकलिन, सीडीके आणि सायकलिन हे काय करतात या ठिकाणी कंट्रोल करत असतात। काय करतात बघा की या ठिकाणी सेल काय करते बघा, या ठिकाणी सेल सायकल मध्ये जे रेग्युलेट करणारे की पॉइंट आहे त्याला म्हणतो आपण सीडीके। सीडीके काय म्हणतोय बघा, सायकलिंग डिपेंड कायनेज। काय झालं बघा, सीडीके व सायकलिंग 2000 बघा तर काय दिलं बघा, सीडीकेचं फॉर्म काय सांगतो पहिला, सायकलिंग डिपेंडिंग कायनेज आणि सायकलिन मॉलिक्युल, हे दोन मॉलिक्युल काय करतात कंट्रोल करतात। लक्षात, आणि या ठिकाणी सेल सायकल बघा, जी वन मधून आपण आलो एस, एस मधून G2, G2 मधून M, आणि ह्या दोघांच्यावर नियंत्रण कोण कराले, कंट्रोल करायचं काम कोण कराले, सीडीके आणि सायकलिन। सीडीकेचा फॉर्म काय आहे, सायकलिन डिपेंडिंग कायनेज। बऱ्याच वेळा हा एमसीक्यू विचारला जाते, तुम्हाला विचारणार हु कंट्रोल द सेल सायकल, सेल सायकलला कंट्रोल कोण करतंय, तर दोन मॉलिक्युलची नाव लक्षात ठेवा, सायकलिंग डिपेंडिंग कायनेज मीन्स सीडीके अँड सायकलिंग, दोज आर द इम्पॉर्टंट मॉलिक्युल फॉर रिक्वायरिंग सेल सायकल इन कंट्रोलिंग। बघा मी जे सांगितलं ते बरोबर आहे का, जरा चेक करूया आपण। हा एक सायंटिस्ट आहे टीम हंट डिस्कवर्ड फर्स्ट सायकलिन मॉलिक्युल इन अर्ली 18। टीम हंट न पहिल्यांदा सायकलिन मॉलिक्युलला खोजलं, शोध घेतला। सायकलिन आर प्रोटीन फॉर्म डिग्रेडेड ड्युरिंग द ईच सेल,
तर काय आहे सायक्लिन काय आहे प्रोटीन आहे की सेल डिव्हिजनच्या वेळी आपल्याला पाहायला मिळते. दे आर नेम सायक्लिन बिकॉज याला कारण का लेवल ऑफ दिस प्रोटीन व्हेरी पिरियॉडिकली ड्यूरिंग द सेल सायकल. सायक्लिन बाइंड टू सीडीके मॉलिक्यूल देअर बाय रेग्युलेट सीडीके ऍक्टिव्हिटी अँड सिलेक्ट द प्रोटीन टू द फॉस्फोलेटेड. याचा अर्थ सेल सायकल मध्ये सायक्लिन काय करतंय की कोणती फेज आता काय होते बघा. समजा आपण जीवन जीवन नंतर एस मध्ये जायचं आहे, एस मधून आपल्याला जी टू मध्ये जायचं आहे, जी टू मधून आम्हाला काय करायचं एम मध्ये जायचं आहे. हे डिसिजन घेताना सीडीके कायनेज या ठिकाणी महत्वाचा रोल पूर्ण करतोय. तर काय म्हटलं जाते बघा सीडीके मॉलिक्यूल अँड सायक्लिन बघा काय म्हटले जाते. सीडीके मॉलिक्यूल अँड सायक्लिन ड्राइव द सेल ड्राइव म्हणजे चालवतात सेल फ्रॉम वन फेज टू नेक्स्ट फेज. एका फेज मधून दुसऱ्या फेज मध्ये घेऊन जाण्यासाठी सीडीके मॉलिक्यूल अँड सायक्लिन मदत करतात. सीडीके मॉलिक्यूल कॅन कम्पेअर विथ जिन इंजिन. बघा एक मोटर कार असते माहिती आहे तुमच्या घरी असेल आमच्या घरी असेल बरोबर आहे. ही मोटर कार आहे हे त्याची चाक समजा बरोबर आहे आणि इथं काय स्टेरिंग आहे. पण ह्याच्या आत महत्वाचं काय आहे सांगा इंजिन आहे. तर काय म्हटलं जाते बघा की सीडीके मॉलिक्यूल कम्पेअर टू बी इंजिन. सीडीकेला मी इंजिन म्हटलं आपण सीडीके किंवा सायकलिनला आपण काय म्हटलं इंजिन. बघा भले इंजिन जर खराब झालं हे इंजिन असल्याशिवाय गाडी चालणार नाही. इंजिन सीडीके काय आहे कम्पेअर टू इंजिन अँड सायकलिनला काय म्हटलं आम्ही गिअर बॉक्स. आणि इथं काय असेल त्याचा गिअर बॉक्स. सीडीके इंजिन आहे तर सायकलिन काय असणार गिअर बॉक्स असणार आहे. तुम्ही गाडी स्टार्ट केला आणि गिअर जर नाही टाकला तर गाडी चालू होईल काय. टू व्हीलर असेल किंवा फोर व्हीलर असेल किंवा घाट सेक्शन मध्ये तुम्ही फर्स्ट गिअर टाकताय. फर्स्ट गिअर मध्ये काय होत्या फ्युल जास्त यूज केलं जाते पेट्रोल किंवा डिझेल परंतु त्या मोटरमध्ये पॉवर जास्त त्या. तुम्ही गाडी स्टार्ट केला आणि गिअर नाही टाकला तर गाडी चालू होणार नाही किंवा पुढे जाणार नाही. याचा अर्थ सीडीके हे इंजिन आहे पण सायकलिन काय आहे त्याचा गिअर बॉक्स आहे बरोबर का. बघा सायकलिन विथ द गिअर बॉक्स कंट्रोल व्हेअर इंजिन व्हेअर रन इडियल स्टेट ड्राइव द सेल फॉरवर्ड बरोबर आहे. तर काय म्हटलं ते सीडीके जर इंजिन आहे तर सायकलिन गिअर बॉक्स आहे. याचा अर्थ सेलला एका फेज मधून दुसऱ्या फेज मध्ये घेऊन जाताना सीडीके आणि सायकलिन हे दोन्ही महत्वाचा रोल काय करतात पूर्ण करत असतात. मॉलिक्युलचे नाव लक्षात ठेवा सीडीके अँड कायनेज. बघा मी तुमच्यासमोर या ठिकाणी गिअर बॉक्स दाखवले बघा असं गिअर टाकलं होते पहिला दुसरा तिसरा चौथा आणि पुढे गेला पाचवा आणि जर तुम्हाला गरज असेल तर रिव्हर्स. तुम्ही इंजिन मध्ये हे गिअर बॉक्स शिवाय तुमचे इंजिन असून उपयोग नाही. सीडीके इंजिन आहे तर गिअर बॉक्स कोण आहे सायकलिंग. द नोबेल प्राइज द फिजिओलॉजी मेडिसिन वॉज अवॉर्ड जॉईंटली लेहंट हार्टवेल टीम हंट सर पॉल फॉर द डिस्कवरी रेग्युलेट. हे त्या तिघांना काय केलं नोबेल मिळाले बघा हर्टवेल टीम हर्ट आणि सर पॉल नर्स. सेल सायकल अजून थोडस जरा बघूया. आतापर्यंत जे काही ऐकलो ते परत एकदा आपल्याला रिवाइज करायला चान्स मिळतोय ते आपल्या पद्धतीनं. द सिक्वेन्स ऑफ इव्हेंट विच ऑकर बिटवीन फॉर्मेशन ऑफ सेल अँड इट्स डिव्हिजन इन टू डॉटर सेल इज कॉल्ड सेल सायकल बरोबर आहे. बिफोर डिवाइडिंग सेल मस्ट बी डबल इट मास अँड डुप्लिकेट ऑल कंटेंट सो दॅट द न्यू डॉटर सेल कंटेन ऑल कंपोनंट द रिक्वायर अमाऊंट नीडेड टू बींग लाईव्ह इन सेल सायकल. मोस्ट ऑफ टाइम बघा मगाशी मी सांगितलं होतं मोस्ट ऑफ टाइम ऑक्युपाय फॉर प्रिपरेशन. सेल सायकल मध्ये सर्वात जास्त वेळ जो आहे तो काय करायला लागतोय तुम्हाला प्रिपरेशन मध्ये लागतोय म्हणजे इंटरफेस मध्ये ते डिवाइड व्हायला जास्त वेळ लागत नाही. डिव्हिजन इज नोन ऍज ग्रोथ फेज त्यालाच आपण ग्रोथ फेज असं म्हटलं होतं. दॅन द सेल सायकल इज नोन ऍज डिव्हिजन. फॉर एक्झाम्पल बघा की आपल्या घरी एखादा कार्यक्रम असतोय समजा या ठिकाणी की आपल्याला एक आपल्या घरी काही आहे
की मैरेज आहे, मैरेज आणि मैरेज साठी आपण पाहुण्यांनी गेस्ट जे आहे पाहुणे आहेत त्यांना काय केलं, पाहुण्यांना रात्री 8 वाजता जेवायला बोललं। परंतु आपल्या घरी जेवण बनण्यासाठी जो आचार्य असणार आहे तो 8 वाजता नाही तर दुपारी 4 वाजता जेवण करणार, सुरुवात करणार आणि मग त्याला काय करणार 8 वाजता जेवण तयार होणार। याचा अर्थ असा होत नाही की मॅरेजला काय होणार गेस्ट बरोबर 8 वाजता येतील, जेवण करतील, जातील, परंतु प्रिपरेशन साठी जेवण बनण्यासाठी कार्यक्रम अरेंज करण्यासाठी तर या ठिकाणी आपल्याला 4 वाजल्यापासूनच काय करायला लागेल, प्रिपरेशन करायला लागेल। लागेल ना, ठीक आहे, याच लागेल तुम्ही एक लिहिल्या सायंटिस्ट न्यायला हॅवर्स अँड पॅली डिस्कवर्ड 4 स्टेज G1, S, G2 आणि M फेज। पुढे या ठिकाणी बघा फेज ऑफ सेल सायकल, अ टिपिकल युकॅरिटिक सेल इन्स्टुलेटेड इन ह्युमन सेल, दिस सेल डिवायडेड इन अप्रॉक्सिमेटली एव्हरी 24 आवर्स। की एक ह्युमन सेल आपण घेतलं तर त्याला डिवाइड व्हायला 24 तास लागते। दिस ड्युरेशन सेल सायकल कॅन व्हेरी फ्रॉम ऑर्गॅनिझम टू ऑर्गॅनिझम, ऑल्सो फ्रॉम सेल टाईप अँड सेल। बघा एक ह्युमन सेल घेतला त्याला डिवाइड करण्यासाठी 24 तास लागलं, परंतु की ऑर्गॅनिझम म्हणजे प्रत्येक सजीवामध्ये सेलचं जे डिव्हिजन होण्यासाठी लागणारा वेळ हा वेगवेगळा असू शकतो। फॉर एक्झाम्पल घेतले बघा, ईस्ट ऑफ एक्झाम्पल कॅन प्रोसेस थ्रू द सेल कॅन 90 मिनिट। एक ईस्ट आहे ते काय करत्या की डिवाइड व्हायला 90 मिनिट लावल्या। किंवा आपल्याला माहित असेल ईशरा कोली, ई कोली नावाची बॅक्टेरिया आहे, ई कोली एक बॅक्टेरिया आहे, ही डिवाइड व्हायला 20 मिनिट लावत्या। म्हणजे डिव्हिजन साठी लागणारा जो काही वेळ आहे ऑर्गॅनिझम ते डिफर असू शकत्या, वेगवेगळं असू शकत्या। म्हणजे प्रत्येकाला 24 तास असं लागणार नाही, समजा ही बॅक्टेरिया तर 20 मिनिटांमध्येच काय करेल सेल डबल करून जाईल। ओके, तर काय आले बघा, आता प्रश्न आला बघा, सेल सायकल डिवायडेड, काय सांगितलं बघा, द सेल सायकल इज डिवायडेड बेसिक फेज इंटरफेज एम फेज। आता मला कमेंट सांगा इंटरफेजला काय म्हणतो आपण, ग्रोथ। ग्रोथ मध्ये काय काय येणार, जीवन, यस, G2, एम फेज म्हणजे मायटोटिक, मायटोसिस लिहिले एनसीईआरटी न, हे चुकीचं आहे, या काय म्हणूया मायटोटिक, इट मे बी मिओसिस ऑर मायटोसिस। एम फेज रिप्रेझेंट द फेज, बघा लास्ट पॉइंट हो गया पर, द यंग फेज रिप्रेझेंटेड द फेज वेन ऍक्च्युअल सेल डिव्हिजन मायटोसिस ऑकर इंटरफेज। परत इथे चूक दिली बघा, हे पण नको आहे मला, की यंग फेज मध्ये मायटोटिक मध्ये ऍक्च्युअली काय आले, सेल डिवाइड झाल्या। इंटरफेज प्रेझेंट बिटवीन टू सक्सेसिव एम फेज, दोन डिव्हिजन मध्ये इंटरफेज आपल्याला पाहायला मिळत्या। इट सिग्निफिकंट नोट 24 आवर्स एवरेज ड्युरेशन सेल सायकल ह्युमन। बघा ह्युमन मध्ये सेल डिवाइड व्हायला 24 तासाचा कालावधी सांगितलाय, त्यानंतर काही वेळा तो लास्ट 1 आवर्स पण असू शकतोय। इंटरफेज लास्ट मोर 95% ड्युरेशन, सेल सायकल मध्ये सर्वात जास्त वेळ जो लागतोय त्याला इंटरफेज म्हणतोय। सेल 95% जे काही टायमिंग आहे ते इंटरफेज मध्ये लागतोय आणि मायटोटिक फेजला डिव्हिजन करायला फक्त 5% ची रिक्वायरमेंट आहे। यंग फेज स्टार्ट द न्यूक्लियर डिव्हिजन करस्पॉन्डिंग द सेपरेट ऑफ डॉटर सेल, न्यूक्लियसचं काय केले जाते डिव्हिजन केले जाते त्याला कॅरोकायनासिस म्हटलं जाते आणि या ठिकाणी डॉटर्स क्रोमोझोम या ठिकाणी रिलीज केलं जाते। नेक्स्ट वन आहे, यासाठी न्यूक्लियसचं डिव्हिजन जे आहे, न्यूक्लियसचं डिव्हिजन आहे याला म्हणतोय आपण, न्यूक्लियसच्या डिव्हिजनला म्हणतोय आपण कॅरोकायनासिस आणि सायटोप्लाझमचं डिव्हिजन आहे याला म्हणायचं सायटोकायनासिस। इथे 2 शब्द आलेत बघा, कॅरो म्हणजे न्यूक्लियस, सायटोप्लाझम मध्ये बरोबर आहे, न्यूक्लियसचं डिव्हिजन कॅरोकायनासिस, सायटोप्लाझमचं डिव्हिजन सायटोकायनासिस।
द इंटरफेज थ्रू द सेल रेस्टिंग फेज. आता एक शब्द वापरलाय रेस्टिंग फेज. इंटरफेज ला आपण ग्रोथ फेज म्हणतोय आणि इथे काय म्हणलंय त्याला रेस्टिंग फेज, परंतु ऍक्च्युअली रेस्टिंग फेज नाही आहे. कारण डिव्हिजन साठी लागणारं प्रोटीन आरएनए प्रिपरेशन केले जाते. इंटरफेज मध्ये काय केलं जाते ऍक्च्युअली रेस्टिंग नसते ती, तर त्यामध्ये बरेच काय केलं सेल प्रिपेअर केली जाते डिव्हिजन साठी जे काही रिक्वायरमेंट आहे याची तयारी करत असत्या. अंडरगोन बोथ सेल ग्रोथ अँड डीएनए रेप्लिकेशन. सेलची ग्रोथ करण्यासाठी डीएनएचं रेप्लिकेशन करण्यासाठी इंटरफेज मध्ये काय केलं जाते प्रिपरेशन केलं जाते, प्रोटीन घेतलं जाते, एटीपी चेक केलं जाते, आरएनए आहे का पाहिलं जाते, डीएनए पॉलिमरेज एन्झाइम सिंथेसिस केलं जाते. बरोबर आहे. परत आलं बघा द इंटरफेज डिवाइडेड इंटू थ्री स्टेप. परत एनसीईआरटी काय म्हणते बघा की आम्हाला इंटरफेज मध्ये तीन नावं माहिती आहेत जी1 यस जी2. जी1ला गॅप वन म्हणायचं, यसला सिंथेसिस. काय सिंथेसिस केलं आपण डीएनए सिंथेसिस केलाय. आणि जी2ला गॅप टू. काही वेळा ऑप्शन मध्ये गॅप वन म्हणजे जी1 सिंथेसिस यस फेज आणि जी2 म्हणजे गॅप टू. हे पण नाव लक्षात ठेवा. आता हा जो चार्ट जो आहे तुम्ही काय करा तुमच्या नोटबुक मध्ये लिहून घ्या. एकदम छान पैकी दिलेला आहे, तुम्हाला संपूर्ण समजेल. आपण एम मध्ये आलोय, तुम्हाला माहिती आहे इंटरफेसच काम झालेलं आहे. इंटरफेस प्लस एम म्हणजे सेल सायकल. बरोबर आहे. पण आता मी फक्त एम फेज सांगतोय. एम फेज मध्ये काय काय घडते बघा. एम फेज मध्ये पहिला काय केलंय बघा, कॅरोकायनासिस म्हणजे काय न्यूक्लियस डिव्हिजन. न्यूक्लियस काय होणार डिवाइड होणार. सायटोप्लाझम, आता सायटोप्लाझम मध्ये नुसतं फ्लुइड नसणार, सेल ऑर्गन्स असणार. मायटोकॉन्ड्रिया, क्लोरोप्लास्ट, गोल्जी बॉडी, ईआर, लायझोझोम, सेंट्रोझोम, हे सर्व असणार, डिव्हिजन होणार. कॅरोकायनासिस मध्ये काय आहे, दोन प्रोसेस आहे मगाजन सांगतोय, मायटोसिस आणि मिओसिस. न्यूक्लियसचं डिव्हिजन होताना दोन ठिकाणी होऊ शकते. मायटोसिस मध्ये काय होते बघा, क्रोमोझोम, जे क्रोमोझोम आहेत ते आहे तेवढेच राहणार. समजा मायटोसिस मध्ये 2n असेल तर डॉटर सेल मध्ये होताना 2n राहणार. पेरेंटल सेल n असेल हेप्लॉइड तर डॉटर सेल मध्ये आहे तेवढे राहणार. क्रोमोझोम नंबर आहे तेवढे राहणार. पण मिओसिस मध्ये काय होते, रिडक्शन होते, कमी होते. पेरेंट मध्ये 2n असेल तर काय होणार, डॉटर मध्ये एन होणार. आणि मिओसिस फक्त डिप्लॉइड सेल मध्ये होत आहे, हेप्लॉइड सेल मध्ये होत नाही. सर ठीक आहे, परत दिले काय बघा. मायटोसिस 2n सेल आहे तर डॉटर सेल 2n, एन सेल आहे तर काय आहे पेरेंट सेल हेप्लॉइड आहे, डॉटर सेल पण काय असणार हेप्लॉइड असणार. मिओसिस मध्ये काय होते, कमी होऊन चालले. आणि दुसरं एक, हा जो चार्ट आहे तुम्हाला 5 ते 6 एमसीक्यू पूर्ण करून देतोय. आणि संपूर्ण सेल सायकल ह्या चार्टवर अवलंबून आहे. सायटोकायनेसिस मध्ये काय होणार, अॅनिमल सेल मध्ये सेल फ्युरो मध्ये होत्या. प्लांट मध्ये काय होत्या, सेल प्लेट. आता मला सांगा सेल प्लेटचं प्रिकर्सर काय सांगा. मी सेल द युनिट ऑफ लाईफ मध्ये सांगितले प्रिकर्सर ऑफ सेल प्लेट, ज्याला येईल तिने सांगा. ओके, हे जर तुम्ही काय करा तुमच्या बुक मध्ये नोटबुक मध्ये व्यवस्थित लिहा आणि हेच आपल्याला कंटिन्यू करायचं आहे. तर एक आपल्याकडं सेल फ्युरोचे अॅनिमेशन दिसाले बघा. सेल फ्युरो आहे बघा, दिसते का बघा तुम्हाला. परत मी सांगते तुम्हाला बघा. तर इथं काय आले बघा, सुरुवातापासून बघ दोन सेल कशी बनत्या ती दाखवले. आणि इथं सेल फ्युरो मेथड, ही सेल आहे. डीएनए डबल झाला, सेंट्रुअल दिसायलाय, डबल दिसायलाय, सेंट्रुअल अपोजिटला जाणार आणि न्यूक्लियर स्पिंडल बनणार. क्रोमोझोम काय होणार, एका इक्वेटर मध्ये येणार, स्प्लिटिंग होणार आणि क्रोमोझोमचं डिव्हिजन होणार. आणि अशा प्रकारे दोन सेल बनणार. दोन सेल बनल्यानंतर अॅनिमल मध्ये सेल फ्युरो मेथडनं बनणार. प्लांट मध्ये मात्र सेल प्लेट बनले जाते. सेल प्लेट प्रिकर्सर फ्रेग्मोप्लास्ट, फ्रेग्मोप्लास्ट इज अ प्रिकर्सर ऑफ सेल प्लेट. बरोबर आहे. तर या ठिकाणी काय होते, मिडल लॅमेला मधून सेल प्लेट बनली जाते आणि ह्या पद्धतीनं ही डिव्हिजन होते.
तर इम्पॉर्टंट पॉइंट थोडस बघा, टर्म मायटोसिस अँड मिओसिस कन्सर्न विथ द कॅरिओकिनेसिस. बघा मायटोसिस आणि मिओसिसचा संबंध न्यूक्लियसच्या डिव्हिजनच्या रिलेटेड आहे. इंटरफेज इज द मोस्ट ऍक्टिव्ह फेज ऑफ सेल सायकल, सो इट इज कॉल्ड द एनर्जी फेज. द बेस्ट पार्ट फॉर द स्टडी मायटोसिस, बघा हा विचारते बघा, मायटोसिसची स्टडी करायची असेल तर त्याला रूट ऑफ टिप ओनियनचं सेल घ्यायचं आहे. मिओसिसची स्टडी करायची असेल तर तुम्हाला अँथर फ्लावरचा अँथर घ्यायचा आहे. वेन सेंट्रिओल, बघा हा पण महत्वाचा पॉइंट आहे, वेन सेंट्रिओल पार्टिसिपेट इन मायटोसिस. मगाशी मी सांगितलंय की सेंट्रिओल जर मायटोसिस मध्ये भाग घेत असेल तर त्याला म्हणायचं सेंट्रिक किंवा ऍस्ट्रल मायटोसिस. तुम्हाला मी कायम दाखवतोय बघा की असं या ठिकाणी न्यूक्लियर स्पिंडल ऍपरट्स तयार करतोय आणि त्या दोन बाजूला काय असतात, हे सेंट्रिओल असतात. जर मायटोसिस मध्ये सेंट्रोलनं भाग घेतला तर त्याला सेंट्रिक मायटोसिस किंवा ऍस्ट्रल मायटोसिस म्हणायचं. एक्झाम्पल आहे ऍनिमल IMT. वेन सेंट्रिओल डज नॉट पार्टिसिपेट, बघा प्लांट मध्ये सेंट्रिओलची रिक्वायरमेंट नाही आहे आणि अशा मायटोसिसला असेंट्रिक किंवा ऍनॅस्ट्रल मायटोसिस म्हणायचं. एक्झाम्पल प्लांट सेल. तुम्हाला माहिती आहे की ऍनिमल सेल मध्ये सेंट्रिओल महत्वाचा आहे, सेंट्रिओल शिवाय ऍनिमल सेल डिवाइड होत नाही आणि याला सेंट्रिक किंवा ऍस्ट्रल मायटोसिस म्हटलंय. पण प्लांट सेल मध्ये सेंट्रिओलची रिक्वायरमेंट नाही आहे आणि त्याला असेंट्रिक किंवा ऍनॅस्ट्रल मायटोसिस म्हटलं जाते. ओके, तर या ठिकाणी आपला हे टॉपिक पहिला लेक्चर आपला या ठिकाणी कंप्लीट होत आहे. ओके, बाय, टेक केअर.